अपना शहर अपनी बातें अपना शहर अपनी बातें सुबह शाम हर रोज आपके लिए लाते हम आपके लिए लाते कहीं पे चोरी कहीं पे डाका ब्रेकिंग न्यूज में बघुन टाका मंत्री मोजी पाड़े का न्यूज अपनी चटपटा पटाका पटा पटाका पटा पटाका खबर दर खबर पहुँचे आपके घर देखे न्यूज पूरा शहर News, views, and interviews, fresh and hot, without excuse, without excuse, without excuse. So tune in, keep watching, पूरे शहर की बातें, अपना शहर, अपनी बातें, अपना शहर, अपनी बातें, सुबह शाम हर रोज आपके लिए लाते हम आपके लिए लाते कोणार्क अपना शहर अपनी बात नमस्कार मी मेघना घाग कोणार्क अपना शहर अपनी बातेच्या आजच्या मराठी एपिसोड मध्ये आपले स्वागत आहे चला तर मग नजर टाकूया शहरातील सामाजिक सांस्कृतिक एवं राजनीतिक घडामोडींवर कोणार्क अपना शहर अपनी बात शहरातील विकास कार्यांमध्ये वारंवार येणारा अडथळा लक्षात घेता उल्हासनगर शिवसेनेच्या वतीने उल्हासनगर महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येत शिवसैनिकांनी उल्हासनगर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वेठीस धरले पाहूयात सविस्तर बातमी सर आप आज महानगरपालिकेने सगळे शिवसेना कार्यकर्त्यांना घेऊन आले काय तुमच्या समस्या काय मागण्या आहेत साहेब तुमच्या मागण्या या शहरामध्ये उल्हासनगर महानगरपालिका कुठलंच काम करत नाही जे आयुक्त आहेत ते आहेत किंवा नाही अशी परिस्थिती महानगरपालिकेची झालेली आहे शहरामध्ये शाळ फाटक ते महानगरपालिका रोड या रस्त्याच्या कामाला राज्य सरकारने नगर उत्थानने त्यावेळेला 17 कोटीचा निधी देऊ केला त्या रस्त्याची दुरावस्था आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल केला पण ते रस्ता लोकांना चालायला नाही गाड्या लोकांच्या जाऊ शकत नाही रस्त्याची हालत खराब आहे ते कोण बघणार लोक टॅक्स भरतायत पैसे भरतायत त्या लोकांना दुरावस्था आहे रस्त्याची लोकांना चालता येत नाही त्यांना सफर करावं लागतोय या परिस्थितीमध्ये या शहरामधल्या सगळ्या रस्त्याची दुरावस्था आहे 5-5 कोटी रुपये दरवर्ष महानगरपालिका ठेकेदारांना पोचासाठी देते काम शून्य होत आहे रस्त्यावर काम होत नाही डांबरीकरणाच्या नावावर खड्डे भरण्याच्या नावावर 5 कोटीचा चुराडा होतोय या शहरामध्ये कचऱ्याची समस्या आहे कचऱ्या उचलल्या जात नाही या शहरामध्ये पाणी नाही प्यायला लोकांना बरोबर ज्या वेळेला पाणी टंचाई होती लोकांना आम्ही सांगत होतो पाणी नाही पाऊस पडला कमी पाणी येऊ शकत नाही आज काय सांगणार आज पाऊसही पडलाय चांगला अशा वेळेला सत्तेत असतानाही आमची जबाबदारी आहे या शहरातल्या नागरिकांना न्याय द्यायचा ते देण्याचा प्रयत्न आज आम्ही अधिकाऱ्यांना भेटून केलेला आहे आयुक्तांना भेटासाठी थांबलो होतो आयुक्त आज मुंबईला गेले हे आयुक्त ज्या IAS अधिकाऱ्यांना इथं पाठवले ते यायला तयार नाही हे आयुक्त आहेत बोलतात माझी बदली झाली हे फक्त मीटिंग अटेंड करतात शहरातला एकही अधिकाऱ्यावर या आयुक्तांचा कंट्रोल नाही आणि कंट्रोल नसल्यामुळे अधिकारी काम करत नाही फुकटची इथं बसून महानगरपालिकेच्या AC रूममध्ये बसून बिल बनवतात आणि कॉन्ट्रॅक्टरला पोहोचतात साहेब या विषयावरती महानगरपालिका महापौरांकडे काय महापौरांनी स्वतः 10 वेळा बैठका घेतल्या मी त्या बैठकीला होतो पण हे अधिकारी ऐकत नाही वाहतूक समस्या गंभीर आहे त्याची बैठक घेतली त्या लोकांना वाहतूक शाखेच्या पोलिसांना काही यंत्रणा पाहिजे ती द्यायची आहे टुविंग मशीन द्यायची आहे टोचन द्यायचं आहे नो पार्किंगचे बोर्ड द्यायचे ते दिले गेले नाही आत्तापर्यंत ही जर ही महापालिका आणि तो सिटी इंजिनियर कुठून आलाय त्याला माहिती नाही तो कुठल्या त्या रेंजचा आहे का त्या दर्जाचा आहे का माहीत नाही या कल्याण अंबरनाथ रस्त्यामध्ये ते पाईपलाईन घेण्यासाठी क्रॉसिंगला खोदले लोकांनी मोठे मोठे सिमेंट रोडला खड्डे झालेत तिथं पेवर ब्लॉक भरायचा आदेश महापौरांनी देऊ नये तो नालाय का तो सिटी इंजिनियर ते भरत नाही आणि तिथून जात येणारे लोक महापालिकेच्या नावाने सत्तेत असणाऱ्या शिवसेनेची बदनामी करतायत म्हणून या अधिकाऱ्यांना समज देण्यासाठी आज आम्ही इथे आलो आणि त्यांना समज दिलेली माझ्या 8 दिवसात नाही दिलं तर या महापालिकेला टाळा लावू लोक टॅक्स भरणार नाही या महापालिकेचा लोकांना सुविधा जर महापालिका देऊ शकत नसेल तर या कचऱ्याची समस्या आहे या शहरामध्ये एवढी आहे डम्पिंग ग्राउंडला 6 वेळा तिथले झोपडे अनधिकृत झोपडे झाल्यात अनधिकृत गाळे झाल्यात दुकानदारांनी गाळे बनवल्यात ते तोडण्यासाठी 6 वेळा बंदोबस्त घेतला पण तिथला एक प्रभाग अधिकारी संतानी म्हणून त्याचे ते नातेवाईक लागतात म्हणून ते डिमोलिशन केलं नाही आणि आज कचरा टाकण्याची समस्या झाली त्याचा जबाबदार तो संतानी आहे आणि अशा संतानीवर महापालिका काय कारवाई करते आयुक्त काय कारवाई करते ते बघू
या महापालिकेमध्ये 2 वाजता सामान्य माणसांनी यायचं आणि बाकीच्या लोकांनी रोज यायचं, ते नातेवाईक लागतात यांचे, आणि त्यांनी येऊन इथं आंदोलन करायचे, 4 फोटो द्यायचे आणि सांगायचं की आम्ही आयुक्तांना फोटो दिले. हे करणारे हे नातेवाईक आहेत बाकीचे लोक, आणि कार्यकर्ता सामान्य माणूस यायचं नाही महापालिकेत. त्यांनी फक्त टॅक्स भरायचा आणि पाण्याचं बिल भरायचं. ही परिस्थिती चुकीची आहे ते सांगायसाठी आज आम्ही इथं आलो आणि ते त्यांना सांगितलंय, आणि त्याच्यातून त्यांनी जर 8 दिवसाची मुदत दिली नाही त्यांनी ते काम केलं तर टाळं लावलं या महापालिकेला. लोक तुम्हाला सगळ्यांना वृक्ष प्राधिकरणाचं वृक्ष लावा, झाडे लावा, झाडे जगवा. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रभर झाडे लावण्याचा आदेश दिला या महापालिकेला. या महापालिकेने PWDच्या माध्यमातून रस्त्यावर खड्डे खोदले, एक एक प्रभाग अधिकाऱ्यांनी 10-10 झाडं लावली, आयुक्तांनी पण झाड लावलं, मी पण गेलो होतो झाड लावायला, पण ते खड्डे तसेच आहेत. लोक त्या खड्ड्यामध्ये पडून जखमी होत आहेत आणि पाण्याने जे डबके भरल्यात. ही महापालिका त्या मुख्यमंत्र्याचा आदेश जर मानणार नसेल तर या महापालिकेच्या साल्या अधिकाऱ्यांची चामडी जाड झाली असं वाटतंय. विकास कार्यांची मागणी करत असतानाच उल्हासनगर महानगरपालिकेत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांद्वारे तोडफोड करण्यात आली, ज्यानंतर लगेचच शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या समवेत आणखीन 4 जणांना झालेल्या अटकेनंतर शहरात शिवसैनिकांद्वारे बंद पुकारण्यात आला. पाहूयात सविस्तर बातमी. सोमवार दिनांक 22 शिवसेना कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांद्वारे उल्हासनगर महानगरपालिकेत तोडफोड करण्यात आली, ज्याचं कारण होतं की उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाद्वारे शहरात विकास कार्य होत नाही. ज्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी अर्थात मंगळवारी शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांना पोलिसांनी अटक केली, आणि अटकेनंतर लगेचच तुम्ही पाहू शकता की शहरात सर्वीकडे बंद पुकारण्यात आला आहे. शिवसेना कार्यकर्त्यांद्वारे हा बंद पुकारण्यात आलेला आहे. शिवसेना कार्यकर्ता हे शहरात फिरतायत, बाईक्सवर फिरतायत आणि आपले ग्रुप बनवून फिरतायत, आणि ते एक एक दुकानांमध्ये जाऊन जे आहे दुकान बंद करायला जबरदस्ती करतायत. ज्यानंतर अर्थातच शहरवासियांना आणखीन त्रास होतोय, यात कोणताच दुराई नाही आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी ट्रॅफिक ही किती होत झाली आहे, त्या शिवसेना कार्यकर्त्यांनी जी आहे या ठिकाणी जबरदस्ती बंद जो हा पुकारण्यात आलेला आहे त्याच्यामुळे शहरातील नागरिकांना अल्टरनेटली त्रासच होत आहे. आता हा वाद कुठपर्यंत जाईल हे तर येणारा काळच सांगेल. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांना झालेल्या अटकेनंतर शिवसेना कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांनी चोपडाकोट परिसरात मोठ्या संख्येत जमाव केला, व याच क्रमात उल्हासनगर भारतीय जनता पार्टीने देखील शिवसेनेच्या या भूमिकेला आपला पाठिंबा दर्शवला आहे. कॉर्पोरेशननी काहीतरी आपल्या कार्यकर्त्यांच्या शहरप्रमुखांच्या काहीतरी तक्रार केली, त्या अनुषंगानं आपल्या इथं पोलिसांना बोलवलं होतं. पोलीस डिपार्टमेंटशी जिल्हाप्रमुख आमदार आम्ही सगळे चर्चा केलेली आहे. त्यांनी आपलं सहकार्य मागितलं, आपण पोलिसांना सहकार्य करतोय, सगळं व्यवस्थित आहे, तुम्ही काय सध्या टेन्शन घ्यायची गरज नाही, सगळ्यांनी आपल्या आपल्या विभागामध्ये येऊन शांततेने जाऊ. सर आज सेंट्रल पोलीस चौकी में राज चौधरी साहब को अरेस्ट किया है, क्या कहेंगे सर इस विषय में? कल चौधरी साहब ने कानपुर शहर के खिलाफ कुछ आवाज उठाई थी प्रशासन के खिलाफ. आज सड़कों की शहर में रस्तों की हालत खराब है, ऊपर से गणपति आने वाले समय में आज गणपति हर मंडल अपना अपना गणपति लेके आ रहे हैं. उल्हासनगर में गणपति में ऐसी कंडीशन है रोड की, जो गणपति लाने के लिए आदमी को 10 बार सोचना पड़ता है. आज शहर में घूमने फिरने के लिए रस्तों की हालत, रिक्शा चलाने के लिए कार, सभी रस्तों की हालत प्रशासन कभी ध्यान नहीं दे रही है. शहर का रोड इतने टाइम से आज काम चालू है लेकिन उसके ऊपर किस प्रशासन का ध्यान ही नहीं है. उसके खिलाफ राजेंद्र चौधरी ने आवाज़ उठाई और ऑफिसर लोग के साथ में उसके लिए रस्तों का जल्दी काम चालू करने के लिए कहा, लेकिन प्रशासन उसके ऊपर ध्यान न देते हुए कुछ सिक्योरिटी गार्ड्स ने शिवसेना के कुछ कार्यकर्ताओं के साथ धक्कामुक्की की, जिसकी वजह से राजेंद्र चौधरी ने ऐलान किया पुलिस चौकी में से कि जब तक रस्तों के कार्य चालू नहीं होंगे तब तक मैं यहाँ से नहीं जाऊँगा, अपना बेल नहीं लूँगा. आज राजेंद्र चौधरी जी शहर के हित के लिए, ये रस्तों के लिए आज जो यहाँ पर पुलिस चौकी में बैठे हैं, मैं शहर को विनती करता हूँ कि प्रशासन न सिर्फ रस्तों लेकिन कचरे की समस्या है, पानी की समस्या है. पहले बोलते थे पानी, बारिश कम पड़ी है जिसके वजह से पानी के शॉर्टेज है. आज पानी भरपूर मिलने के बाद बारिश ज़्यादा में से ज़्यादा आज पहली बार बारिश पड़ी है, जिसके वजह से आज फिर भी पानी की कटौती है. प्रशासन का ध्यान खींचने के लिए हम लोग सब मिलके आज इसको कैसे भी करके टाइट करके इस रास्ते का कार्य चालू करेंगे. मैंने अभी कमिश्नर हिरे साहब से बात की कि साहब
आज उल्लासनगर में रस्तों की हालत खराब है, उसको इमीडिएटली चालू कर दीजिए, नहीं तो उल्लासनगर में लाइन ऑर्डर बिगड़ जाएगा। उन्होंने मुझे प्रॉमिस किया है कि कैसे भी करके मैं तुरंत सभी ऑफिसर्स की मीटिंग बुला के रस्तों का कार्य, पटल का कार्य और डांबरीकरण का कार्य शुरू करता हूँ। जो चौधरी साहब ने निर्णय जो लिए अच्छा लिया है आपका? नहीं, अच्छा निर्णय लिया, सराहनीय निर्णय है। जो आखिर किसकी किसकी तो आँख खुलनी चाहिए और इसके ऊपर प्रशासन के ऊपर दबाव डालना चाहिए, वो उनका सराहनीय कार्य है। आप भी उनके साथ में है? हम भी उनके साथ में है। शहर का विकास का कार्य है, शहर का रस्तों का कार्य है और ये शहर हमेशा अच्छा होना चाहिए, ये हमारी। कोणार्क, अपना शहर अपनी बात। येणारे सण लक्षात घेता सर्व सण शांततेत पार पडावे याकरिता परिमंडळ 4 अंतर्गत टाउन हॉल येथे एक बैठक घेण्यात आली। यावेळी परिमंडळ 4 DCP सुनील भारद्वाज, पोलीस अधिकारी तसेच गणपती व नवरात्र मंडळ उपस्थित होते। प्राथमिक आग प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी सूचना केलेल्या असतात, पाण्याचे ड्रम, पाण्याच्या बादल्या, त्याचप्रमाणे रेती, हे आमच्या सर्व NOC नमूद केलेलं असतं। आणि मी सर्व सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करेन की ज्या काही आम्ही नागरिक दाखल्यामध्ये जे काही सूचना नमूद केलेल्या आहेत त्याचं आपण तंतोतंत पालन करावं, जेणेकरून कुठला अनुचित घटना घडल्यास जे काही आम्ही तुम्हाला एस्टिमेशन देतोय किंवा पाणी वगैरे धावण्यासाठी सूचना करतोय त्याचा वापर जर केला तर जे काही छोटीशी एका चिंगणी म्हणा ठिणगिने जे काय आगे आग रौद्र रूप धारण करतं ते न होता ती प्रथम अवस्थेत असतानाच भिजली जाईल आणि इतरांना त्यापासून होणारा त्रास जो आहे तो होणार आहे। मंडळांतर्फे गणपती आपले विसर्जनाच्या ठिकाणी आम्ही CCTV लावणार आहोत, तरी तिथे कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी। त्याच्यानंतर साऊंड लेवल मीटर्स आम्ही पोलिसांना अवेलेबल करून देणार आहोत, त्याच्याने सगळ्यांनी म्हणजे साऊंड पोल्युशन होणार नाही याची दक्षता घ्यावी। गणपतीच्या वेळी आपण बघतो की बऱ्याच वेळा तिथे गाणे, आताच अंबरनाथचं एक प्रतिनिधींनी मुद्दा म्हटला होता की गाणे तिथे लावताना कुठलेही गाणे लावले जातात, कशाही प्रकारचे नृत्य ठेवली जातात, पण ते न करता आपण बाबा एक सांस्कृतिक आपली परंपरा काय आहे त्या परंपरेला अनुसरून किंवा आपल्या धर्माला अनुसरून या अनुषंगाने तरी जर आपण नवीन पायंडा सुरू करायचा प्रयत्न केला तर नक्कीच ते स्वागतार्ह आहे। तसं प्रत्येकाने करणं गरजेचं आहे असं मला वाटतं। दुसरी गोष्ट, ह्या सणांच्या वेळी आपल्याला एक महत्त्वाचं जाणवतं की एक ध्वनी प्रदूषणाच्या याच्यावरून सुप्रीम कोर्ट, उच्च न्यायालय हे फार गंभीरतेने ही बाब घेत आहे। पूर्वी एवढ्या गंभीरतेने घेतलं जात नव्हतं, पण सध्या आपण बघतो तर अतिशय गांभीर्याने हे घेतलं जात आहे। हायकोर्टासमोर रिट पिटिशन अजूनही दाखल आहे आणि वारंवार हायकोर्ट याबद्दल पाठपुरावा करत आहे। तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ध्वनी प्रदूषणाबाबतचे जे नियम आहेत त्याचं आपल्या परीने पालन करा, त्याचं उल्लंघन करू नये, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, त्यामुळे ते नियम मी परत सांगण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही। जे नियमाचं पालन करायचं आहे ते आपल्याला करणं गरजेचं आहे। डॉल्बी कुठल्याही परिस्थितीत आम्ही अजिबात एंटरटेन करणार नाही, म्हणजे ह्यावेळी जर डॉल्बी कुठेही दिसेल तर त्याच्यावर कारवाई नाही, तर ती डॉल्बी आम्ही जप्त करणार आहोत आणि ती जप्त करून पोलीस स्टेशनला राहणार, ती लवकर सुटणार नाही याची पण काळजी घ्या। माझं आपल्याला एक विनंती आहे की अर्ज करताना आपण आपल्याला जेवढ्या विभागांकडे आपण परवानगी आवश्यक आहे तेवढ्या प्रतीमध्ये अर्ज करा, म्हणजे ते महापालिका ते कलेक्ट करेल, तिथेच प्रत्येक विभागाचे एक कर्मचारी असणार आहेत, ते त्याच्यावर कारवाई करून मी त्याच्यात वेळ पण वाचेल आणि लवकरात लवकर आपल्याला जिथे आपण अर्ज देणार आहात महानगरपालिका किंवा नगरपालिका तेथूनच आपल्याला परवानगी मिळणार आहे। सुप्रीम कोर्टाचे निर्देश कळले असतीलच की बाबा त्याच्यात 20 फुटाच्या वर नसावी उंची, पार्टिसिपेट होणाऱ्यांचं वय 18 वर्षापेक्षा उंच वर असलं पाहिजे, तिथे सुरक्षेसाठी खाली कुशन्स असले पाहिजे, दहीहंडीच्या मनोऱ्यामध्ये जे सहभागी होणारे कार्यकर्ते त्यांच्याकडे हेल्मेट असलं पाहिजे। कोणार्क, अपना शहर अपनी बात। शहरात आता प्लास्टिकच्या पिशव्या वापरावर पूर्णपणे बंदी आणण्यात आली आहे। याच क्रमात उल्हासनगर 5 परिसरात उल्हासनगर महानगरपालिकेद्वारे प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली। आज प्रभाग समिती 4 हद्दीत जेवढे अनधिकृत प्लास्टिक विक्रेते 50 मायक्रॉनपेक्षा कमी जडीच्या प्लास्टिक पिशव्या जे वापरतात त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे। तर महादेव प्लास्टिक आणि MK प्लास्टिक हे मेन प्लास्टिकचे पुरवठादार आहेत, त्यांच्याकडून सप्लाय केला जातो, यांच्या दुकानांची पाहणी केली आणि ज्या पिशव्या आढळून आल्या त्या जप्त केलेल्या आहेत, त्यांच्याविरुद्ध दंडनीय कारवाई केलेली आहे। आता ते आमचं का मोजदात करायचं काम चालू आहे, अजून पूर्ण झालेलं नाही, ते आम्ही तुम्हाला लवकरच सांगू किती जमा केल्या त्या किती
आतापर्यंत दोन दुकानांमध्ये कारवाई केली आणि अजून कारवाई चालू आहे, म्हणजे चालू राहील आज दिवसभर. व्यापारी लोकांना विनंती आहे की त्यांनी प्लास्टिकच्या ज्या कॅरी बॅग्स आहेत 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या, त्या वापरू नयेत आणि त्या कोणाला विकू पण नाहीत. चहाचे कप जे असतात प्लास्टिकचे ते पण वापरू नयेत अशी आमची सर्वांना विनंती आहे. मिळाले तर ते जप्त करणार आणि त्यांच्याविरुद्ध दंडनीय कारवाई करणार. 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशवीवर ठोसपणे कारवाई सुरू आहेत. पूर्ण शहरातून 167 व्यक्तीवर कारवाई करण्यात आलेली आहे. 400 किलो असा माल जप्त केलेला आहे आणि 85,000 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे जवळपास 4 ते 5 हजार प्लास्टिक कप्स जमा केलेले आहेत. तर मी पूर्ण शहरवाशांना आवाहन करेन की प्लास्टिक 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशवीचा वापर करू नये आणि महापालिकेला सहकार्य करावे. शहरात होणाऱ्या प्लास्टिक थैल्यापासून जो कचरा आणि रासायनिक जी घाण आहे सगळे अस्वच्छता पसरत आहे. 7 दिवस अशी मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. यापुढेही अशीच मोहीम हाती घेण्यात येणार आहे आणि सर्व तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे तर त्यांनी स्वतःहून कापडी पिशवीचा वापर करावा, प्लास्टिक पिशवीचा बिलकुल वापर करू नये आणि नागरिकांना त्याबाबत जनजागृती आपापल्या कार्यक्षेत्रात करावे आणि आमच्या कुठे शहरामध्ये कुठे असे प्लास्टिक थैलीचा वापर होत असेल तर आमच्या संबंधित प्रभागाचे सेंटर इन्स्पेक्टर यांच्याशी समन्वय साधून त्यांच्या निदर्शनात आणून देण्यात यावे, जेणेकरून या अशा विकणाऱ्या नागरिकांना दुकानदारांना आळा बसवणे शक्य होईल. कोणार्क अपना शहर अपनी बात. उल्हासनगर चर भाटिया चौक परिसरात नगरसेविका जया साधवाणी यांच्या वतीने नाले दुरुस्ती करण्याचे कार्य करण्यात येत आहे. याच कार्याचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. अॼु थदरी माता जे ॾींहं ते पैनल नंबर 34 में असांजे भाटिया चौक ते मलिका बिल्डिंग जे पासे में असांजे घरनि जे पोयां नालीअ जो कार्य अॼु श्रीमती जया साधवाणी CC पैसेज ऐं ड्रेनेज नालीअ जो कार्य अॼु श्रीमती जया साधवाणी ऐं श्री मोहन साधवाणीअ जे पारां हिते इहो कार्य शुरू कयो आहे. असांखे हिते पोयां कुअनि जे करे ॾाढी हालति ख़राबु थी रोड जी त अॼु इहो कार्य शुरू कयो आहे हिननि. अॼु महूरत कयो आहे शुभ महूरत श्रीमती जया साधवाणी जे पारां ऐं असां उन्हनि खे उन्हनि जी शुक्रगुज़ारी मञूं था त हिननि इहो कार्य शुरू कयो आहे ऐं जल्द सां जल्द असांखे हिन कार्य जो संपन्नता जो बि असां तव्हांखे हाल अहिवाल ॾींदासीं. आज मलिका पैलेस और उसके बीच का जो पैसेज है ये पैनल 34 में आता है. कई दिनों से मैं वेट कर रही थी कि यहाँ का काम होगा परंतु नहीं हुआ है. तो मैंने अपना कांग्रेस ग्रुप लीडर का फंड यहाँ पर यूज़ किया है. करीबन 4 लाख का ये फंड मैंने अभी दिया है. और भी अगर कम पड़ेगा यहाँ पर तो हम लोग कहीं भी कमी होने देंगे नहीं, क्योंकि मुझे कांग्रेस ग्रुप लीडर का 50 लाख का फंड है तो मैंने पूरा अपने पैनल में ही यूज़ किया है और थोड़ा बहुत मैंने दूसरे कांग्रेस के कॉर्पोरेटर्स को दिया है. तो ये एक मेरा सौभाग्य है, मेरे लिए खुशी का दिन है कि आज यहाँ पर मैं थोड़ा बहुत अपने पैनल वासियों को रिलीफ देने के लिए एक कदम और बढ़ा रही हूँ. 3-4 दिनों में मैंने श्यामलाल उदासी गार्डन जो मेरे घर के नज़दीक है, जैसे कि आप सब जानते हैं प्रभात गार्डन जो कि स्वामी शांति प्रकाश जी के नाम पर है, उनको भी हमने बहुत सुंदर बनाया है और वहाँ पर पहला उल्हासनगर का ओपन जिम बनाया है हमने. तो दूसरा ओपन जिम मेरा ही सौभाग्य है कि मैं बहुत जल्द श्यामलाल उदासी गार्डन में मेरा फंड पास हो गया है. मैं बस ये हफ्ते में ही लगाने का पूरा प्रयत्न करूंगी. जैसे इस एरिया में जो प्रभात गार्डन में है और जगह के भी लोग आते हैं तो ये मेरे श्यामलाल उदासी गार्डन के जो ओपन जिम होगा वो प्योरली मेरे पैनल के लिए होगा. ऐसी मैं घोषणा करती हूँ और सभी से निवेदन करती हूँ कहीं पर भी किसी को भी कोई भी प्रॉब्लम हो, मैं पैनल की बात नहीं कर रही हूँ, मैं पूरे शहर की बात कर रही हूँ, क्योंकि मैं आज आप सबके पैनल वासियों की शुक्रगुजार हूँ कि उन्होंने मुझे यहाँ से चुनकर भेजा. तो मैं आज टाउन प्लानर डिपार्टमेंट की चेयरमैन भी हूँ. तो किसी को भी कहीं पर भी अपने रिलेटिव्स का या किसी दोस्त का भी काम है तो मुझे बोल सकता है. ये मेरा सौभाग्य होगा कि मैं अपने पैनल वासियों को रिलीफ ज़्यादा से ज़्यादा दे सकूँ. कोणार्क अपना शहर अपनी बात.
उल्हासनगर महानगरपालिका व सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत शहरातील दिव्यांग शाळांकरिता एका विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 1 सप्टेंबरला हे शिबिर टाउन हॉल येथे घेण्यात येईल. जाणून घेऊयात अधिक माहिती. उल्हासनगर महानगरपालिकेच्या सर्व शिक्षा अभियानामार्फत आम्ही 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 5 या दरम्यान टाउन हॉलला एक शिबिर आयोजित करत आहोत. या शिबिरामध्ये अस्थिव्यंग, मतिमंद, कर्णबधिर आणि बहुविकलांग, स्वमग्न, कुष्ठरोग किंवा पूर्णता अंध, अंशता अंध अशा मुलामुलींसाठी आम्ही ॲलिम्को संस्था, जी जबलपूरची आहे, शासनमान्य शासकीय संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून काही वैद्यकीय अधिकारी आपली तपासणी करण्यासाठी मुलांची येणार आहेत. आणि तपासणी केल्यानंतर अशा ज्या अपंगांना, ज्यांना आपण आता दिव्यांग म्हणतो, तर अशा दिव्यांग मुलांसाठी ट्रायसायकल, व्हीलचेअर, ब्रूट क्रचेस, डेझी प्लेयर, स्मार्टफोन, स्मार्ट केन, ब्रेल शॉर्ट हँड मशीन, ब्रेल किट, टॅबलेट, श्रवणयंत्र इत्यादी साहित्य आम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये मोजमाप घेतल्यानंतर त्यांना आवश्यकतेप्रमाणे उपलब्ध करून देणार आहोत. म्हणून महानगरपालिकेच्या वतीनं 0 ते 18 वयोगटातील जी मुलं आहेत अशा सर्व मुलांना आणि त्यांच्या पालकांना आमच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून आम्ही आवाहन करत आहोत की आपण या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि शासकीय योजनेचा आपण फायदा घ्यावा. कोणार्क, अपना शहर अपनी बात. बहुजन विकास पार्टीचे विकास गरुड यांच्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगर 3 आनंदनगरच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. पाहूयात सविस्तर बातमी. आजचा हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम महाराष्ट्राचं त्यागी व समर्पित नेतृत्व आदरणीय विलासजी गरुड साहेब, जे बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यांचा आज वाढदिवस आहे. आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने या त्रैलोक्य बौद्ध महाविहारामध्ये आनंदनगर सेक्टरच्या वतीनं, उल्हासनगर विधानसभेच्या आनंदनगर सेक्टर जे आहे या सेक्टरच्या वतीनं हा वाढदिवसाचा कार्यक्रम इथे राबवण्यात आला. या कार्यक्रमामध्ये हे जे बालविद्यार्थी आहेत, ह्या विद्यार्थी मित्रांना त्यांच्या रोजच्या आयुष्यामध्ये जे वसतिगृहामध्ये लागणारे काही साहित्य आहे, या साहित्याचं मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आलं बहुजन समाज पक्षाच्या वतीनं. तसंच आमच्या बोधिवृक्ष महिला मंडळ हे देखील इथे उपस्थित होतं या कार्यक्रमाला. आणि आजच्या या वाढदिवसाच्या, साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम जो इथे राबवलेला आहे, हा कार्यक्रम राबवून आज असाही प्रण आम्ही केलेला आहे की उल्हासनगर महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका येणार आहेत 2017, या 2017 निवडणुकामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये साहेबांचा जो वाढदिवस आहे, तर साहेबांना आज आम्ही गिफ्ट देणार नाही, पण साहेबांना 2017 या ठिकाणाहून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणि पहिला, सर्वात पहिला बहुजन समाज पक्षाचा स्वतःच्या स्वाभिमानावर उभा राहिलेला, कोणाच्याही कुबड्या न घेऊन, कोणाच्याही सहारे न घेऊन आम्ही या उल्हासनगर महापालिकेमध्ये बहुजन समाज पक्षाचा स्वतःचा बहुजनांमधील महापौर बसवणार आहोत. आणि ते गिफ्ट आम्ही साहेबांना या बर्थडेच्या निमित्ताने देणार आहोत. कोणार्क, अपना शहर अपनी बात. कृष्ण जन्म व दहीहंडी निमित्त NCT शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी चिमुकल्यांचा विशेष सहयोग पाहायला मिळाला.
We at Hare Krishna NCT Convent School celebrate Janmashtami celebration with great enthusiasm. Every year this function is celebrated with great grandeur and pomp. We had a cultural program like music, dance, and shortly we had Dayandi, which the children enjoyed, and everyone enjoyed from Hare Krishna NCT Convent High School. So all the best wishes to all, one and all. Konark, apna shahar, apni baat. आचार्य इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने वालदुनी नदीच्या परिसरात इको पीस रैलीचे आयोजन करण्यात आले. पाहुयात सविस्तर बातमी. ये पहली बार हमने उल्हासनगर में इको पीस रैली का आयोजन किया गया है. आप जिस तरह देख रहे हैं कि हम अभी उल्हास नदी के तट पर खड़े हैं. उल्हासनगर शहर का नाम ही उल्हास नदी के वजह से पड़ा. लेकिन ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है कि हम कहने को बहुत बड़े बड़े डायलॉग्स मारते हैं कि जल ही जीवन है, लेकिन आप, मैं आपको रिक्वेस्ट करूंगी अपने कैमरा के भी माध्यम से आप दिखाइए कि आज ये नदी पूरी तरह प्रदूषित हो गई है. मैं तहे दिल से धन्यवाद करना चाहती हूँ आचार्य इंजीनियरिंग कॉलेज शेलू के इन यंग इंजीनियर्स का, इन डेडिकेटेड स्टाफ का, जो इस मुद्दे को उन्होंने लिया और इस नदी के पोल्यूशन को एक रिसर्च करेंगे. हम इसे एमपीसीबी कॉरपोरेशन, एनवायरनमेंट मिनिस्ट्री तक ले जाएंगे. और मुझे अभी पता नहीं, ये पहली बार ऐसे हो रहा है. आचार्य इंजीनियरिंग कॉलेज को एक छोटा सा प्रपोजल दिया था और उन्होंने बहुत ही सीरियसली, इसीलिए आप आज देख सकते हैं कि आज करीबन 250 से ज़्यादा यंग इंजीनियर्स हैं यहाँ पर. आई एम श्योर ये जो यंग लॉट है यही इस सोच को बदलेगा. पोल्यूशन आज एक बहुत बड़ा मुद्दा हो गया है. कहने के लिए हम बहुत बड़ी बड़ी बातें करते हैं, लेकिन आज हिराली फाउंडेशन और आचार्य इंजीनियरिंग कॉलेज ने वो करके दिखाया कि एक शांतिपूर्ण तरह से हम विभिन्न तरह के प्रदूषण का विरोध कर रहे हैं और हमसे जो कुछ बन पा रहा है अपनी क्षमता में हम वो करेंगे. एनवायरनमेंट के जो दूषित हो गए, इसलिए अवेयरनेस के लिए हम बच्चों को लेकर आए. दे आर द बडिंग इंजीनियर्स. इफ दे आर अवेयर वी कैन गो अहेड. सो वी हैव ब्रॉट द स्टूडेंट्स हियर. We want the initiative taken by the students. Our madam is there who is teaching. Let me give her. Thank you very much media and thanks staff. हमारे बच्चों को एक बार बस कहा गया. कल हमने बहुत जल्दी में डिसीजन लिया कि हम लोग भी हिराली फाउंडेशन के साथ मिलकर इस काम को करेंगे. और जैसा पानी जो जल ही जीवन है हम बोलते हैं, उसके प्रदूषण को जो हम दिन पर दिन देख रहे हैं और उसकी उससे होने वाली जो बीमारियां हैं, नई नई बीमारियां जो हमारे छोटे छोटे बच्चों में भी आज हमको देखने के लिए मिल रही हैं, उसके लिए थोड़ी एक अवेयरनेस सोसाइटी के थ्रू समाज में आकर छोटे बच्चों से लेकर बड़े बच्चे जो इंजीनियर्स हैं, जो हमारे कल के भावी नागरिक हैं, उनमें अवेयरनेस लाने के लिए हमने हिराली फाउंडेशन के साथ इस काम को करना शुरू किया है. कोणार्क, अपना शहर, अपनी बात. बदलापूर येथे अष्टांग योग व नॅचरोपॅथी रिसर्च फाउंडेशन स्थापित करण्यात आले आहे, जेथे आपण नैसर्गिक उपचारांचा लाभ घेऊ शकता. शेतवे साईंनी बडी सौगात आहे. अॼुकल्ह असां अहिड़े वातावरण में रहूं था, किन खे मानसिक बीमारियूं आहिनि, किन खे शारीरिक बीमारियूं आहिनि. एलोपैथी उन जी जड़ ख़तमु नथी करे सघे, पर प्रकृति के इलाज द्वारा, योगा द्वारा कीर्तन बीमार माँ से शफा याब थी सकूँ था. असान प्यारे जगदीश गंगाराम वाधवा ए डॉक्टर रामनानी के धन्यवाद है जिन्हें बदलापुर के गांव में एकांत स्थल से शुद्ध वातावरण में प्राकृतिक योगा केंद्र बर्पा कयो आहे, जिते साधक साधना करे सघनि था, पंहिंजे मन जी शांती बि हासिलु करे सघनि था ऐं पंहिंजी सिहत बि ठाहे सघनि था. हिते जुदा जुदा बीमारियुनि जे लाइ इलाज जी व्यवस्था थियल आहे. मां नथो सम्झां त उल्हासनगर या हुन जे पसरदाईअ में अहिड़ो को सुंदर ऐं साफ़ सुथरो वातावरण वारो योगा केंद्र हूंदो. प्यारनि खे धन्यवाद आहे जेके
असांजी सिहत खे ठाहिण लाइ मन जी शांतीअ लाइ अहिड़ो सुंदर केंद्र बर्पा कयो आहे। खेन लख लख करोड़ करोड़ वाधायूं आहिनि हिन उत्तम कार्य लाइ। कोणार्क अपना शहर अपनी बात। आता एक नजर शहरातील अपराधिक घटनांवर। उल्हासनगर 4 के रहिवासी संतोष झालटे की व्हाइट कलर की एक्टिवा 17 सेक्शन परिसर से चोरी हुई है। इस एक्टिवा का नंबर है MH05E0729। यह पूरा मामला मध्यवर्ती पुलिस स्टेशन में दर्ज है और पुलिस 379 के तहत मिसिंग एक्टिवा की खोज कर रही है। उल्हासनगर 3 आज़ाद नगर परिसर की रहिवासी बिंदु कनौजिया, जिनकी उल्हासनगर 3 में बालाजी साड़ी सेंटर नामक साड़ियों की दुकान है। इनकी दुकान में 4 अज्ञात महिलाएं और 2 अज्ञात पुरुष घुसते हैं और उनको बातों में उलझा के रखकर उनके दुकान से करीब 22 साड़ियां चुरा कर लेके जाते हैं। यह पूरा मामला मध्यवर्ती पुलिस स्टेशन में दर्ज और पुलिस 420 और 34 के तहत कार्रवाई कर रही है। उल्हासनगर 5 परिसर के व्यापारी सुनील धनवानी, जिनकी उल्हासनगर 5 सेक्शन 37 में जीन्स पैंट मैन्युफैक्चरिंग की दुकान है। इनकी दुकानों से कुल 77 जीन्स पैंट जो कि पैकिंग किए हुए हैं, यह चोरी की घटना सामने आई है। यह पूरा मामला हिल लाइन पुलिस स्टेशन में दर्ज और पुलिस 454, 457 और 380 के तहत कार्रवाई कर रही है। कोणार्क अपना शहर अपनी बात। कोणार्क न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना कृष्ण जन्म व दहीहंडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आजच्या या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह। पाहत राहा कोणार्क अपना शहर अपनी बातें। धन्यवाद।